नमस्कार, मी सायली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. खूप जणांच्या कमेंट्स येत होत्या की मुंढ्यामध्ये घोळ येतो, चुण्या येतात, त्याची कारणं आणि उपाय सांगा. तर सर्वात आधी मी तुम्हाला त्याची कारणं सांगते. तर इथे माझ्याकडे दोन ब्लाऊज आहेत. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत की पिंक कलरचं जे ब्लाऊज आहे ते कटोरीचं आहे आणि हिरवं जे आहे ते फोरटक्सचं ब्लाऊज आहे. दोघी ब्लाऊज अगदी उत्तम बसलेले आहेत. तर सर्वात पहिलं कारण मी तुम्हाला सांगते पेपर पॅटर्नवरती. पहिलं कारण असं आहे की जे शोल्डरचं माप आणि मुंढा खोली हे जे दोन माप आहेत ते एकमेकांवर अवलंबून आहेत. ठीक आहे, जेव्हा अंगामध्ये ब्लाऊज आपण घालतो, अंगामध्ये ब्लाऊज घातल्यानंतर हे जे शोल्डर आहे ते असं होतं. ठीक आहे, मागून दाखवते मी. हे जे शोल्डर आहे अंगात घातल्यानंतर हे असं पसरतं, अशा पद्धतीने पसरतं. त्यामुळे काय होतं, जर तुमचं शोल्डर आणि मुंडा खोलीचं प्रमाण व्यवस्थित नसेल तर इथे ब्लाऊज आपलं फिट बसलेलं असतं. छातीमध्ये फिट बसतं ब्लाऊज आणि खांद्यातून असं उतरतं, त्यामुळे इथे घोळ येऊ शकतो पुढे सुद्धा आणि मागे सुद्धा. ठीक आहे, हे झालं पहिलं कारण. पहिलं कारण हे शोल्डर आणि मुंडा खोलीचं होतं, म्हणजे या ब्लाऊजचं होतं, याचं आणि ह्याचं कारण होतं. दुसरं कारण आहे ते म्हणजे बाहीचं. तर बाहीचा मुंढा देताना, पुढचा आणि मागचा मुंढा घेर देताना तुम्हाला नीट बघायचं आहे की हे जे दोन मुंढ्यातलं अंतर आहे ते किती घ्यायचं आहे. तर माझे 4 ते 5 व्हिडिओ आहेत बाही कटिंग्सचे, त्यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या मापाच्या आणि वेगवेगळ्या दंडघेराच्या, वेगवेगळ्या मुंढाघेर असलेल्या भरपूर बाह्या मी तुम्हाला कापून दाखवलेल्या आहेत. 4 इंचाच्या बाहीपासून कोपरापर्यंतची बाही कशी कट करायची सर्व छातीच्या मापासाठी ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे कारण असं आहे की पुढचा आणि मागचा मुंढ्याचा आकार जो आपण देतो तो चुकतो आणि कापड एक्स्ट्रा येतं आणि मग इथे घोळ येतो. ठीक आहे, हे झालं दुसरं कारण. तर हे जे दोन मुंढागेर आहेत ते नेमके कसे द्यायचे ते मी माझ्या बाही कटिंगच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. या व्हिडिओमध्ये मी ते सगळं सांगत बसली तर व्हिडिओ खूप जास्त मोठं होईल आणि तुमचं खूप जास्त कन्फ्युजन होईल. पुढचं कारण असं आहे, बाहीशी रिलेटेडच आहे. जसं तुम्हाला चित्रात दिसतंय, काखेमध्ये जर फॅट जमा असेल, ठीक आहे, तर तेव्हा तुम्हाला या दोन मुंढागेरांचं जे अंतर आहे त्याच्यात बदल करायचा असतो. मग माप लहान असू दे किंवा मोठं असू दे, ठीक आहे, ते त्या मी बाही कटिंग्सचे जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये मी सांगितलेलं आहे. मी आता तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. आता हे मुंढागेर आहे 18 इंच, म्हणजे चित्रात दिसतंय तसा बांधा असला पाहिजे. तर इथे जो आपलं काखेमध्ये जे आहे ते इथे फॅट असू शकतं, त्यामुळे दोन मुंढ्यांमध्ये अंतर कमी द्यायचं आहे. केव्हा? जेव्हा बाही लहान असेल तेव्हा. आणि जर बाही मोठी असेल, 7-8 इंचाची असेल, तर मग तुम्हाला दोन मुंड्यामध्ये 1/4 इंचाचं अंतर हे घ्यायचं आहे. ठीक आहे, हे सगळं जे आहे अंतर कमी घ्यायचं वगैरे हे बदल तुम्हाला फक्त 4-4.5 इंचापर्यंतच्या ज्या बाह्या आहेत त्यांच्यामध्येच हे बदल करायचे आहेत. तर तुम्ही ते बाही कटिंगचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही व्यवस्थित बघा, तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल. तर ही कारणं आहेत. मी पुन्हा एकदा कारणं सांगते की शोल्डर आणि मुंढा खोली यांचं जे गणित आहे ते एकमेकांवर अवलंबून आहे, ते जर चुकलं तर चुकू शकतं. दुसरं कारण आहे की ब्लाऊज हे अंगात घातल्यानंतर अशा पद्धतीने पसरतं, असं हे पसरतं आणि त्यामुळे काय होतं, इथे ब्लाऊज फिट बसलेलं असतं छातीमध्ये आणि मग इथे हा घोळ येतो. ठीक आहे, शोल्डर उतरलं की मग असं होतं. ठीक आहे, हे झालं दुसरं कारण. आणि तिसरं कारण म्हणजे ही जी बाही आहे त्याचा जो पुढचा आणि मागचा मुंढा तुम्ही कापलेला आहे बाहीचा, तो तुम्ही व्यवस्थित कापलेला नसेल तर मग असं होऊ शकतं. हे झाले 3 कारणं. तर याचे उपाय काय आहेत? पहिला कारण होतं शोल्डर आणि मुंढा खोलीचं, तर ते तुम्हाला व्यवस्थित घ्यायचं आहे. ठीक आहे, तर नेमकं किती घ्यायचं शोल्डर आणि मुंढा खोली हे जे दोन मी ब्लाऊज तुम्हाला शिवून दाखवलेले आहेत माझ्या व्हिडिओजमध्ये ते तुम्ही नीट बघा. मी शोल्डर आणि मुंढा खोली नेमकी किती घेतलेली आहे. ठीक आहे, दुसरं म्हणजे की जेव्हा आपण ही बाही कट करतो, ठीक आहे, बाही कट केल्यानंतर पेपर पॅटर्नवर सुद्धा आणि जेव्हा कापडावर कट करतो त्या दोघी वेळेस तुम्हाला हे करायचं आहे. तर काय करायचं आहे की इथे तुम्हाला हे लावून बघायचं आहे. हा मागचा आहे, हा मागचा आहे. इथे तुम्ही ठेवायची बाही आणि इथे चेक करायचं. ठीक आहे, असं गोलसुद्धा चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला व्यवस्थित.
अशा पद्धतीने हे नॉचला नॉच जर मिळत असतील तर बाही पुरणार आहे. हे झालं मागचं. आता पुढे बघा, पुढे सुद्धा मी दाखवते तुम्हाला. हे तुम्हाला असं तिरपंसुद्धा बघायचं आहे आणि असं सुद्धा जोडून हे पूर्ण असा मुंढा घेर असा चेक करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला कागदावर सुद्धा करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही कपड्यावरती कट करणार, ब्लाउज कपड्यावर कट करणार, तेव्हा सुद्धा तुम्हाला हे करायचं आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला हे जे सांगितलं आता बाही आणि मुंडा एकमेकांना लावून चेक करायचा, ते मी तुम्हाला या दोन्ही ब्लाऊजच्या स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की नेमकं काय करायचं, जर कमी पडलं तर काय करायचं आणि जास्त झालं तर काय करायचं, दोघं पण सांगितलेलं आहे. ते जाऊन तुम्ही नक्की पहा, कारण आता ते सगळं मी आता परत दाखवत बसले ना तर मग खूप मोठं होईल व्हिडिओ आणि तुमचं खूप जास्त कन्फ्युजन होईल. त्यामुळे जे मी तुम्हाला तीन कारणं सांगितले, त्याचे तीन उपाय पण सांगितले, आणि तरी पण तुम्हाला काही कळलं नसेल तर मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की सांगते. आणि शोल्डर आणि मुंडा खोली नेमकी किती घ्यायची सगळ्या छातीला, ते मी लवकरच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.